ढेबेवाडी आणि भोसेगाव वनविभाग सर्किट हाऊस या ठिकाणी परिक्षेत्र वनाधिकारी यांच्या वतीनं वन्यजीव आपत्कालीन सेवा वन अमृत प्रकल्प GIS प्रणाली यांच्या वतीनं कार्यशाळा आणि प्रशिक्षण क्षेत्रीय कर्मचारी यांना देण्यात आलं आहे. तसेच मुख्य संरक्षण माननीय डॉक्टर व्ही क्लेमेंट बेन यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आलं. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्रात येणाऱ्या 1550 गावांमध्ये हे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत, असे मुख्य संरक्षक म्हणाले आहेत. त्याचबरोबर पटना, कराड वनपरिक्षेत्रामध्ये हे प्रशिक्षण घेण्यात आलं आहे. यावेळेस ढेबेवाडी वनपाल SS राऊत, त्याचबरोबर डॉक्टर संतोष वाळवेकर, डॉक्टर योगेश बोंडे, GSI तज्ज्ञ राहुल काळे यांसह इतर मान्यवर पदाधिकारी आणि कर्मचारी यावेळेस उपस्थित होते. वाढत चाललेला मानव वन्यजीव संघर्ष हा टाळण्यासाठी आपले कोल्हापूरचे CCF डॉक्टर व्ही क्लायमेट बेन सर यांनी स्पेशली आपल्याला वन्यजीव बचाव करता त्या किंवा बचाव करत असताना वन्यजीव आला गावात किंवा मानववस्तीत आला तर त्याला कसा व्यवस्थित सायंटिफिकली त्याला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी जी काय आपल्याला मदत लागेल ती प्रत्येक आपल्या रेंज लेवलला आपल्या बीट गार्ड्स किंवा जे आपले वन कर्मचारी आहेत यांना ते व्यवस्थित शिकवून त्यांना आपण प्राणी बचावासाठी जे काय लागणारे साहित्य हे सगळं पुरवून तो प्राणी व्यवस्थित रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण सध्या ही मोहीम चालू केली आहे. त्याचेच आजचं हे प्रशिक्षण आहे जे ज्यामध्ये आपण वन्य प्राणी समजा मानवीवस्तीत आला तर त्याला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं प्रशिक्षण देणार आहोत. तसेच नेहमी रेस्क्यू करत असताना सगळ्यात जास्त आपल्याला रेस्क्यूचे कॉल येतात किंवा जे बचाव मोहीम चालू असते ती सापांची चालू असते ते हे साप ओळखायची कसे विषारी बिनविषारी या संदर्भातचं हे आजचं आपलं प्रशिक्षण आहे. तेही आज आपण प्रत्येक रेंज लेवलला देतो. त्याचप्रमाणे आज सातारा लेवलला इथं सातारा आणि पाटणच्या कराड आणि पाटणच्या दोन्ही रेंजला आपण आज देणार आहोत. कोल्हापूर वनोत्पादचे मुख्य वनसंरक्षक श्री क्लेमेंट बेन साहेब, त्यानंतर सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री भारतसिंह हरासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वनविभागामध्ये सर्व क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकारी यांना वनसंवर्धन आणि वनसंरक्षण यामध्ये लोकांचा सहभाग करून घेण्यासाठी एक मोठी प्रशिक्षण आयोजित केलेली आहे प्रत्येक रेंज स्तरावरती. आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांना उपजीविके साधन कसं तयार होईल यासाठी वन अमृतसारखा एक प्रकल्प राबवण्यात येत आहे. आतापर्यंत तो 40 गावामध्ये सक्सेस झालेला आहे. 1100 गावाचे उद्दिष्ट त्याच्या डोळ्यासमोर आहे आणि 2,00,000 कुटुंबांना रोजगार मिळेल अशी त्यामध्ये उद्दिष्ट ठरवूनच प्रोग्राम राबवला जात आहे. हा जो प्रोग्राम आहे यामध्ये जंगलामध्ये आढळणाऱ्या सर्व जडीबुटी वनस्पती ज्या आहेत याच्यावरती प्रक्रिया करून ते लोकांपर्यंत पोहोचवणे त्याला मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रोग्राम चालू आहे. त्यानंतर आमचे जे क्षेत्रीय कर्मचारी आहे यांना नेहमीच मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या मोठ्या मोठ्या केसेस हाताळाव्या लागतात. हे हाताळत असताना एक लोकांकडून होणारी नकारात्मक प्रतिक्रिया याचाही सामना करावा लागतो आणि त्यातल्या त्यात जे हिंसक प्राणी असतात ते हिंसक प्राण्याला व्यवस्थितरित्या रेस्क्यू करणे आणि त्याला त्याच्या पुन्हा अधिवासात सोडणे यासारखे अतिशय महत्त्वाचे काम पार पाडावे लागतात. त्यासाठी डॉक्टर प्रदीप वाळवेकर आणि त्यांचं बचाव पथक या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आलेलं आहे. त्यानंतर आमचे जे क्षेत्रीय कर्मचारी आहे, एक क्षेत्रीय कर्मचारी वनात फिरत असताना वनात काही ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडी प्रत्यक्ष तर टिपण्यासाठी एक GIS तज्ज्ञ हे आमच्याकडे आलेले आहेत. त्यांच्यामार्फत आम्ही वनामध्ये फिरत आमचे वनरक्षक वनपाल वगैरे वनामध्ये फिरत असताना ते किती फिरले, किती ट्रॅक आले, त्यांना काय काय दृश्य दिसले हे सर्वांची माहिती ते देणार आहेत आणि तिचं अपडेट रेकॉर्ड ऑनलाईन केलं जात आहे. अशा प्रकारे एक बचाव पथक आहे, एक GIS तज्ज्ञ आहे आणि एक वन अमृतसारखा प्रकल्प आम्ही सातारा वन विभागात लवकरच सुरू करत आहोत. यासाठी प्रोसेसिंग युनिट वगैरे सर्व तयार आहे. फक्त आता प्रशिक्षण देण्याची, महिला बचत गटसारखे गट गोळा करण्याची आणि त्यानंतर उत्पादन तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर चालू होईल अशी आशा करतो. आणि न्यूज रिपोर्टर एकनाथ कांबळे, आज 24 तास, सांगली.
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.